नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे जस्ट फॉर हेल्थ। आजच्या भागामध्ये आपण अक्रोडचे आपल्या शरीराला काय फायदे आहेत ते बघूया। हे अक्रोड नुसतं ब्रेन सारखं म्हणजे मेंदू सारखं दिसतच नसून त्याचे मेंदूसाठी भरपूर फायदे आहेत, काय ते आपण बघूया। या अक्रोडमध्ये दोन महत्त्वाचे कंपाऊंड्स आहेत, पॉलिफेनोलिक कंपाऊंड आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स। हे दोनही कंपाऊंड आपलं मेंदूचं कार्य सुरळीत चालण्यासाठी अतिशय महत्त्वाचे कंपाऊंड्स आहेत जे आपल्याला अक्रोडमध्ये मिळतात। त्यांनाच अँटीऑक्सिडंट्स असं म्हणतात। वयोमानानुसार हळूहळू आपल्या मेंदूमधल्या पेशींचं कार्य कमी होत जातं। त्याचं कारण आहे आपल्या शरीरामध्ये असलेला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस। आणि अक्रोडमध्ये असलेले हे दोन्ही जे अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरातला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याचं महत्त्वाचं काम करतात। म्हणूनच हे वॉलनट आपल्या मेंदूच्या कार्यासाठी महत्त्वाचे समजले जातात। आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे अक्रोड प्रकृतीने उष्ण आहे, पचायला जड आहे, स्निग्ध आणि वाताचं शमन करणारं आहे। यात भरपूर प्रमाणात फायबर्स असल्यामुळे ह्याच्यामुळे डायजेशन सुधारतं, कॉन्स्टिपेशनपासून बचाव होतो, आपल्या गट हेल्थला सपोर्ट करतं आणि अग्नी प्रज्वलित करायचा गुणधर्म याच्यामध्ये आहे। वॉलनट आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले समजले जातात कारण ह्याच्यामध्ये असलेले हेल्दी फॅट्स गुड कोलेस्ट्रॉल वाढवतात, बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायचं काम करतात, ब्लड सर्क्युलेशन वाढवतात आणि आपल्या हृदयाला मजबूत करतात। आयुर्वेदात याचा गुणधर्म बल्य सांगितलेला आहे। बल्य म्हणजे काय तर आपल्या टिश्यूजला नरिश करतो, आपला फिजिकल स्टॅमिना वाढवायला मदत होते आणि आपली एनर्जी लेवल वाढते आणि इम्युनिटी बूस्ट होते। याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत जे शरीरामधली सूज कमी करायला मदत करतात। त्यामुळे सूज येऊन अस्थमा, आर्थरायटिस सारखे जे आजार आहेत त्या आजारांचा धोका कमी होतो। अक्रोड स्किन नरिशिंग फूड आहे। याच्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई आणि मिनरल्स आपल्याला आपली त्वचा तुकतुकीत आणि हेल्दी बनवायला मदत करतात आणि त्वचेचा पोतही सुधारतो आणि तुमची त्वचा यंग दिसते। तर ह्या मेंदूसारख्या दिसणाऱ्या वॉलनटचा तुमच्या आहारामध्ये आजपासूनच समावेश करा। रोज 2 तरी अक्रोड तुम्ही खायला पाहिजेत। असाच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात। थँक्यू।